नवीन सुरू होत असलेले तुर्बे MIDC आणि रबाले MIDC पोलीस स्टेशन याचे उद्घाटन समारंभी माननीय नामदार श्री गणेशजी नाईक पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई याचे हस्ते दोघा पोलीस स्टेशनचा आता उद्घाटन झालेला आहे. माननीय डॉक्टर श्री संजीव नाईक खासदार ठाणे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माननीय श्री सागर नाईक महापौर नवी मुंबई, माननीय श्री संदीप नाईक आमदार ऐरोली नवी मुंबई, माननीय श्री नरेंद्र पाटीलजी आमदार, तसेच सर्व कॉर्पोरेटर्स, लोकप्रतिनिधी, इंडस्ट्री असोसिएशनचे चेअरमॅन आणि इतर पदाधिकारी, प्रेसचे प्रतिनिधी, बंधू आणि भगिनींनो, आज बैसाखीचे शुभ अवसरवर 13-4 रोजी रबाले आणि तुर्बे MIDC पोलीस स्टेशन हे स्वतंत्र होऊन दोघे पोलीस स्टेशन पूर्वी होते, पण दोघांमध्ये तुर्बे MIDC आणि रबाले MIDC हे ठाणे निर्मित होत आहे आणि याचा उद्घाटन माननीय नायक साहेबांच्या हस्ते झाला आहे, त्याचा मला मनापासून आनंद होत आहे. या पोलीस स्टेशन दोघे पोलीस स्टेशन अंदाजा 6 महिनेपूर्वी मंजूर झालेले होते, पण त्या ह्याच्यासाठी जे कॉन्स्टेबलरी आणि जे ते दिलेले गेले होते ते ट्रेनिंगसाठी आता सिलेक्ट झाले होते आणि ट्रेनिंगमध्ये गेले होते. ट्रेनिंगवरून ते आता फरवरीचे अखेरला परत आलेले आहे असा आमचा मानस होता की 31 मार्चच्या अगोदर त्याचा उद्घाटन केला पाहिजे, पण मध्ये थोडे दिवस आचारसंहिता लागू झाली होती त्यासाठी तेवढा आहे 10-11 दिवस त्याचे उद्घाटनमध्ये उशिरा झाला आहे. ज्यावेळी मी माननीय मंत्री महोदया साहेबाला विनंती केली तर त्याने ताबडतोब त्याने उद्घाटन समारंभी त्याचा उद्घाटन करण्याचा त्यांनी होकार दिला, त्याचे मी विशेष आभार मानतो. रबाले MIDC या पोलीस स्टेशनमध्ये आता 1 सिनियर PI, 2 PIs, 4 APIs असे टोटल 10 अधिकारी आणि 85 पोलीस कर्मचारी असणार आहे आणि तुर्बे MIDC मध्ये 1 सिनियर PI, 2 PIs, 5 APIs, 6 PSIs आणि 106 कर्मचारी असा जे मनुष्यबळ आहे ते दोघा पोलीस स्टेशनला देण्यात आला आहे. मला अशी अपेक्षा आहे आणि खात्री आहे की आता हे दोघे पोलीस स्टेशन पूर्वी त्यांना रबाले आणि तुर्बेमध्ये पण काम करावा लागत होता, अतिरिक्त कर्मचारी फक्त MIDC दोघासाठी मिळाले आहे, तर हा ज्या परिसर आहे दोघा MIDC त्याच्यामध्येही त्याची आता ड्युटीज आहे, तर निश्चित ते प्रयत्न करतील की ह्या भागामध्ये जे काही गुन्हेगारी आहे किंवा नागरिकाला जे संरक्षण देण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये डेफिनेट इम्प्रूव्हमेंट होईल असा मला विश्वास आहे आणि कर्मचाऱ्यांकडून मी अपेक्षा करतो की त्याने त्याचा जे कर्तव्य आहे ते चांगली प्रकारे पाडून जे इंडस्ट्रीची व्हेरियस इंडस्ट्रीची आणि इथे राहणारे लोकांची जी अपेक्षा आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. आपल्याला माहितीच आहे की सुरू झाले तिघे ठिकाणी जे चांगली इमारत आहे चांगला बांधकाम होईल आहे ते असा आपल्याला भावा लवकर भविष्यात मिळेल अशी मी अपेक्षा करतो.